नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आपल्यासमोर आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आज आपल्याला अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे डिहायड्रेशन म्हणजे काय, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही तुम्हाला माहीतही असेल डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. पा, याची व्याख्या आपण लिहू डिहायड्रेशन. पहिला शब्द तुमच्या समोर आहे डिहायड्रेशन. आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे डिहायड्रेशन म्हणजे काय. डिहायड्रेशनचा सोपा अर्थ आहे वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. आणि तशी व्याख्या आपण लिहू रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. ठीक आहे, आता तुम्हाला व्याख्या कळाली डिहायड्रेशन म्हणजे काय. वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे याला डिहायड्रेशन असं म्हणतात. विसरायचं नाही डिहायड्रेशन म्हणजे काय. आता याच्यामध्ये एक शब्द आहे डी. केमिस्ट्री विषयामध्ये जेव्हा जेव्हा डी शब्द येतो त्या डी शब्दाचा अर्थ एकच होतो काढून टाकणे. आता डी म्हणजे काढून टाकणे, काय काढून टाकायचं आहे. हायड्रो शब्द आहे. हायड्रो म्हणजे काय, पाणी. हायड्रो हा जो शब्द आहे ना याचा अर्थ या ठिकाणी पाणी असा होतो. डिहायड्रेशन म्हणजे पाणी काढून टाकणे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे, म्हणजेच H2O काढून टाकणे, म्हणजेच H आणि OH काढून टाकणे. H आणि OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, एक कन्सेप्ट कळाला आपल्याला. पुढे आपण जो डिहायड्रेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिहायड्रेटिंग एजंट वापरले जातात. आता डिहायड्रेशन का आपोआप होत नाही, डिहायड्रेशन घडवून आणण्यासाठी, डिहायड्रेशन करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा आपण वापर करतो त्या सर्वांना म्हणतात डिहायड्रेटिंग एजंट. आता डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते आहेत, ज्यांचं काम आहे डिहायड्रेशन करणे, जे पाणी पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकणार, अशा प्रकारचे जे जे रिएजंट असतात या सगळ्यांना आपण काय म्हणतो डिहायड्रेटिंग एजंट. आणि असे डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते आहेत. नंबर एक डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते आहेत त्या सगळ्यांची नावं तुमच्यासमोर मी थोडक्यात लिहितो, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल डिहायड्रेशन म्हणजे काय. आता डिहायड्रेशन करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा आपण वापर केला त्या सर्वांना आपण काय म्हणायचं डिहायड्रेटिंग एजंट. मग डिहायड्रेशन करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करणार. नंबर एक कॉन्सन्ट्रेट H2SO4 म्हणजे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. पहिला डिहायड्रेटिंग एजंट त्याचं नाव आहे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. नंबर दोन Al2O3 म्हणजे ॲल्युमिना. Al2O3 म्हणजे ॲल्युमिना. आणि नंबर तीन आहे फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 म्हणजे ॲल्युमिना. या सगळ्यांचा वापर डिहायड्रेशन करण्यासाठी होत असतो. समजलं का. अल्कोहोलची अभिक्रिया तुम्ही कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडसोबत करा किंवा ॲल्युमिनासोबत करा किंवा तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट जो असतो तो असतो अल्किन. डिहायड्रेशन होतं. पहा आता इथे काय करू आपण, नंबर चेंज करू फक्त. इथे घेऊ आपण फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड. आणि सॉरी आणि तिसरं जे आहे ते म्हणजे तुमचा ॲल्युमिना म्हणजे Al2O3. संपलं. हे जे तीन आहेत तीन नावं तुमच्यासमोर, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड आणि ॲल्युमिना, या तिघांचा वापर डिहायड्रेशन करण्यासाठी होतो. म्हणून या तिघांना आपण म्हणतो डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेशन ही प्रक्रिया घडवून आणणारे, ज्यांच्यामुळं ही प्रक्रिया घडते, दॅट इज कॉल्ड एज अ डिहायड्रेटिंग एजंट. आणि जर फर आपण असं म्हणू शकतो बाबांनो, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड आणि ॲल्युमिना हे तिन्ही कोण असतात डिहायड्रेटिंग एजंट. ठीक आहे, आता अल्कोहोल तुम्ही घेतला. आता अल्कोहोलची अभिक्रिया जेव्हा तुम्ही ह्या तिघापैकी एकासोबत करता, अल्कोहोलची अभिक्रिया जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडसोबत करता किंवा फॉस्फोरिक ॲसिडसोबत करता किंवा ॲल्युमिनासोबत करता, तेव्हा त्या ठिकाणी डिहायड्रेशन ही प्रक्रिया होते, डिहायड्रेशन ही रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे दॅट इज अल्किन. पहा आता काय करू आपण, काय घेतलं अल्कोहोल. ठीक आहे, आता अल्कोहोलची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत करणार. पहिला पर्याय कॉन्सन्ट्रेट
H2SO4, दुसरा पर्याय H3PO4 फॉस्फोरिक एसिड, तीसरा पर्याय हाँ एल्युमिना। बघा तुम्ही जेव्हा अल्कोहोलची अभिक्रिया कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड सोबत करता किंवा फॉस्फोरिक ऍसिड सोबत करता किंवा या तुमच्या ॲल्युमिना सोबत करता, तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा प्रॉडक्ट हा कोणता असतो? अल्किन। आणि होणारी अभिक्रिया जी असते दॅट इज द डिहायड्रेशन। डिहायड्रेशन होतं आणि मग तयार होतो प्रॉडक्ट, इथं खाल्ली तुम्ही अल्किन इज फॉर्म्ड, अल्किन इज फॉर्म्ड आणि वॉटर मॉलिक्यूल निघून जातो। तर हा संपूर्ण भाग आहे जो आपल्या समोर आहे, तो आपण लक्षात घ्यायचा आहे। म्हणून पहिल्यांदा आपण बघितलं डिहायड्रेशन म्हणजे काय। डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकणे। रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन, हा पहिला शब्द प्रयोग। दुसरा शब्द प्रयोग आपण केला, डिहायड्रेशन करण्यासाठी वेगवेगळ्या डिहायड्रेटिंग एजंटचा वापर करतात। अशा प्रकारचे डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड, ॲल्युमिना, हे त्याचे काही उदाहरण आहेत। अल्कोहोलची अभिक्रिया किंवा अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा या कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, या फॉस्फोरिक ऍसिडसोबत, या ॲल्युमिनासोबत करतो, तेव्हा अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि त्या ठिकाणी तयार होणारा प्रॉडक्ट जो असतो दॅट इज नथिंग बट द अल्किन। अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी होते, ठीक आहे। आज आपल्याला अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे, त्याचा अर्थ आपण थोडक्यात तुमच्यासमोर सगळ्या सांगितलेला आहे। आता नेक्स्ट पार्टला आपण सुरुवात करूया, पॉज करून थोडं लिहून घ्या। ओके पहा, ठीक आहे। आता बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट सुरुवात करू डिहायड्रेशनला। आता तुम्हा सर्वांना माहीत आहे डिहायड्रेशन कसं करायचं, तर डिहायड्रेशनची रिॲक्शन कशी होते, का होते, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आज घेण्याचा प्रयत्न करूयात। अल्कोहोलचं आपण डिहायड्रेशन करू। आता अल्कोहोलचं जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा काय होतं नेमकं, ते तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐका। बघा तुमच्यासमोर एक छोटं उदाहरण घेतो, इथं एच घेतो, इथं सी घेतो आणि या ठिकाणी ओएच घेतो, बरोबर का? नीट आहे का? सोपं उदाहरण आहे आपल्यासाठी, आपल्यासाठी अगदी सोपं उदाहरण आहे। हा तुमचा अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं डिहायड्रेशन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं कसं हे वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या बरं का। एकच वाक्य सांगतो, एवढं एक वाक्य नीट लक्षात ठेवा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मी अल्फा आणि बीटा कार्बन। अल्फा कोणता, बीटा कोणता, थोडक्यात सांगतो बरं का। आता हा कोण आहे, OH। OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो अल्फा झाला, हा अल्फा। काय म्हणलं मी, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला असेल त्या कार्बनला आपण काय म्हणायचं, अल्फा। आणि या अल्फाचा जो शेजारी असतो, कळलं का, या अल्फाचा जो शेजारी असतो तो म्हणजे बीटा। अल्फा, अल्फाच्या शेजारी बीटा। मग एक शेजारी असेल तर एक बीटा, दोन शेजारी असेल तर दोन बीटा, तीन शेजारी असेल तर तीन बीटा, अशा प्रकारे त्या ठिकाणी एकापेक्षा जास्तसुद्धा बीटा कार्बन असू शकतात, ठीक आहे। म्हणजे दोन गोष्टी आपण घेतल्या या ठिकाणी, अल्फा कोण, बीटा कोण, हे दोन कार्बन आपण ओळखले। ज्या कार्बनला जोडला आहे OH तो कार्बन, आता हा OH ह्या कार्बनला जोडला आहे, म्हणजे हा कार्बन झाला अल्फा आणि या अल्फा कार्बनच्या शेजारचा, त्याला लागून असलेला, त्याच्या जवळचा जो कार्बन असतो तो म्हणजे तुमचा बीटा कार्बन, आणि बीटा कार्बनवरती असलेला हा हायड्रोजनचा ॲटम आहे, कळलं सर मला। म्हणजे अल्फा कोण, बीटा कोण, हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे। वाटलं असेल ते उदाहरण घेऊ तुम्ही, समजा मी असं घेतलं, समजा असं उदाहरण घेतलं मी। आता ह्या उदाहरणामध्ये बघा तुम्ही, आता या ठिकाणी हा कोण आहे, OH आहे, हा कोण आहे, OH। आता OH ग्रुप ह्या कार्बनला जोडला आहे, म्हणजे हा कार्बन झाला अल्फा, ठीक आहे। आता ह्याचा शेजारी हा बी आहे, ह्याचा शेजारी हा बी आहे, म्हणजे अल्फा कार्बनचे दोन शेजारी आहेत, म्हणजे हा पण लगटचा आहे बीटा आणि इकडचा पण लगटचा आहे बीटा, म्हणजे हे दोन्ही झाले बीटा, हा अल्फा। म्हणजे बीटाची संख्या एकापेक्षा जास्त असू शकते, इथं दोन बीटा झाले, तीन बी असू शकतील त्या ठिकाणी, समजलं। फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे, उदाहरण समजून घेत असताना ज्या कार्बनला जोडला आहे OH तो झाला अल्फा। आता या उदाहरणामध्ये हा OH आहे, कुठे जोडला आहे, ह्या कार्बनला, हा झाला अल्फा, त्याच्या शेजारचा हा आहे, हा आहे आणि हा आहे, म्हणजे हे तिन्ही कसे झाले, बीटा झाले। आणि म्हणून या ठिकाणी आपण फक्त लक्षात घ्यायचा अल्फा कुणाला म्हणायचं, बीटा कुणाला म्हणायचं, एवढा कन्सेप्ट आपल्याला जर लक्षात आला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांच्या लक्षात येतील। ओके, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे, म्हणे
मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं म्हणजे काय करायचं? नंबर एक, अल्फा कार्बनवरचा OH काढून टाकायचा. इथे लिहिलं नाही का? अल्फा कार्बनवरचा OH काढून टाकायचा, नीट आहे का? आणि त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा H काढून टाकायचा. बघा बरं का, नीट आहे का मी काय सांगलेलो? तुम्हाला जर अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं असेल, तुम्हाला जर अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं असेल तर अल्फा कार्बनवरचा OH ग्रुप काढून टाकायचा आहे व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजनचा ॲटम काढून टाकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अल्फा आणि बीटा या दोघाच्यामध्ये डबल बॉन्ड घ्यायचा आहे. डबल बॉन्ड लिहावा. बघा, ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. ह्या तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या? डिहायड्रेशन कळालं. डिहायड्रेशन जर करायचं असेल तर अल्फा कार्बनवरचा OH काढावा, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढावा व अल्फा आणि बीटा या दोघाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावा. कळालं का नाही? कळालं. हा डिम डिम डिमाक ऐका हो, तुम्ही ऐका. ज्या ज्या लोकांना अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं असेल त्या सर्व लोकांनी जरूर ऐका, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं असेल तर अल्फा कार्बनवरचा OH ग्रुप व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकावा व त्याच्या म्हणजे अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावा. हो, डिम डिम डिबाक डिम डिम डिबाक डिम डिम डिबाक. सोपं आहे, फक्त लक्षात घ्यायचं आहे नेमकं होतंय काय हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या तीन गोष्टी लक्षात घ्या. बस एवढं तुम्हाला कळालं की बाकीच्या सगळ्या गोष्टी कळाल्या, त्याच्याबद्दल पुन्हा वेगळं सांगायची आवश्यकता नाही. ओके, आता बघा, अल्फा आहे, अल्फा कार्बनवरचा OH काढावा. आता हे OH काढा आणि त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढावा. मग इथला H आणि इथला OH काढून टाका. हे काढून टाकला म्हणजे हा झाला कोण? H2. हा OH आणि हा H कोण झाला? H2. आणि मग हा बॉन्ड इकडे येतो, कळलं का? आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचं म्हणजे अल्फावरचा OH काढला, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढला म्हणजे H2 निघून गेला. उरलं काय? जे उरलं ते लिहू आपण इथं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन कार्बन. इथला OH गेला, इथला H निघून गेला म्हणजे काय निघून गेला? प्लस H2O निघून गेला, है की नाही? आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा बॉन्ड डबल बॉन्ड आला, हो का? हे अल्फा हे बीटा हे दोघाच्या मध्ये डबल बॉन्ड, कळलं का? ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड, हे अल्किन तयार झालं. हा कोण आहे तुमचा? अल्कोहोल. हा कोण तयार झाला? अल्किन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या तुमच्या अल्कोहोलपासून अल्किन तयार केलं म्हणजे अल्कोहोलची अभिक्रिया तुम्हाला कोणासोबत करावी लागेल? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट वापरा कुठला बी आपण घेऊ, इथं कॉन्सन्ट्रेट H2SO4 कुठला बी घ्या तुम्ही, कॉन्सन्ट्रेट H2SO4 घ्या, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही फॉस्फोरिक ऍसिड घेऊ शकता किंवा तुम्ही ॲल्युमिना घेऊ शकता. हे सगळे डिहायड्रेशन करतात आणि अशा प्रकारे अल्कोहोलपासून अल्किन तयार झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल या तिघाचंही तुम्हाला डिहायड्रेशन करता येतं. आणि त्याची क्रियाशीलता कशी आहे? टर्शरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोलची आणि सर्वात कमी प्रायमरी अल्कोहोलची क्रियाशीलता किंवा रिॲक्टिव्हिटी आहे या रिॲक्शनसाठी. आता प्रत्येक उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. फक्त काय करायचं हे सांगितलं, तेवढं लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही. अल्फावरचा OH ग्रुप, त्याच्या शेजारच्या बीटावरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकायचं आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचं. बस एवढीच रिॲक्शन आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. आता प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक उदाहरण कसं होतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. चला पॉज करून लिहून घ्या पटकन. प्रत्येक रिॲक्शन सोपे, फक्त तुमचं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके, पा आता आपण काय करू, अल्कोहोल घेऊ. आणि अल्कोहोल घेत असताना पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल घेऊ, पुन्हा सेकंडरी अल्कोहोल घेऊ आणि पुन्हा टर्शियरी अल्कोहोल घेऊया, म्हणजे प्रत्येक भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात प्रायमरी अल्कोहोल. सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचा प्रायमरी अल्कोहोल आणि या प्रायमरी अल्कोहोलचं आपण डिहायड्रेशन करूयात आणि डिहायड्रेशन करण्यासाठी आपण वापरूयात
कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेट एस टी एस ओ फोर, कॉन्सन्ट्रेट एस टी एस ओ फोरचा वापर करून अल्कोहोलचं आपण डिहायड्रेशन करू, आणि त्यासाठी प्रायमरी अल्कोहोल, मग सेकंडरी अल्कोहोल आणि मग टर्शियरी अल्कोहोल अशा तीन टप्प्यामध्ये आपण अभिक्रिया करू. पहिल्यांदा घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोल, पहा आर सी एच टू, सी एच टू ओ एच आणि हा एच, आर सी एच टू सी एच टू ओ एच. आता कळण्यासाठी असं सेपरेट लिहिलं आपण, ओके. आता याचं काय करू आपण डिहायड्रेशन, आता डिहायड्रेशन करतोय आपण प्रायमरी अल्कोहोलचं, इथे लिहितो मी प्रायमरी अल्कोहोल. या ठिकाणी आपण प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन करतोय, हा घेतला प्रायमरी अल्कोहोल आणि डिहायड्रेशन करण्यासाठी आपण वापरतोय कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. चला हीट करायचं आपल्याला, टेम्परेचर काही पुस्तकात दिले काही पुस्तकात दिले नाही, टेम्परेचर तुम्ही लिहा, मी हीट करतो, डायरेक्ट हीट करतो म्हणजे रिॲक्शन लक्षात येईल. आता तुम्हाला माहीत आहे हा अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं आपल्याला काय करायचं आहे डिहायड्रेशन, मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन कसं करायचं तुम्हाला माहीत आहे, हो का? ओ एच ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो अल्फा झाला, त्याच्या शेजारचा हा बीटा झाला, तुम्हाला माहीत आहे. अल्फा कार्बनवरचा ओ एच काढून टाकायचा, हा ओ एच आपण काढून टाकू व त्याच्या शेजारच्या बीटावरचा एच काढून टाकायचा आहे, ओके. आणि मग या ठिकाणी हा एच टू निघून गेला, एच आणि ओ एच एच टू आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड येतो, म्हणजे हा बॉन्ड आपण इकडे करू असा, ह्या प्रकारे अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड. आता काय येते बघा प्रोडक्ट, आरला आर, हे सी एच, हे सिंगल बॉन्ड, हे सी एच टू, बघा आर सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू. आता एच टू निघून गेला, मी लिहितो प्लस एच टू, हे लिहिलं आपण प्लस एच टू, आहे का? आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा बॉन्ड डबल बॉन्ड, संपलं. म्हणजे हा काय झाला अल्कोहोल, आणि अल्कोहोलचं आपण काय केलं डिहायड्रेशन, तयार काय झालं आणखी संपलं, कळालं? अशा प्रकारे एक एक अभिक्रिया आपल्या लक्षात आली पाहिजे. प्रत्येक रिॲक्शन अगदी सोपी आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला सर्वांच्या लक्षात येतील. आता दुसरा भाग आहे, आता ह्याचं एक्झाम्पल आपण घेऊयात कळण्यासाठी, एक्झाम्पल्स अतिशय सिम्पल, ओके. पा इथे लिहू मी एक्झाम्पल्स, आता एक एक एक्झाम्पल घेऊ. पहिले एक्झाम्पल घेऊ इथील अल्कोहोलचं. आपण सुरुवातीला एक्झाम्पल घेत असताना घेऊयात प्रायमरी अल्कोहोलचे, मग सेकंडरी अल्कोहोलचे आणि मग टर्शियरी अल्कोहोलचे, ओके. प्रायमरी अल्कोहोल पहिल्यांदा पहा, आता घेऊ आपण इथील अल्कोहोल सी एच टू, सी एच टू ओ एच एच इथील अल्कोहोल. चला ह्याचं काय करतं आपल्याला डिहायड्रेशन, डिहायड्रेशन करण्यासाठी काय वापरतात कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड आणि प्रायमरी अल्कोहोलसाठी वापरतात 95% एच टी एस ओ फोर. काय वापरतात 95% एच टी एस ओ फोर, ठीक आहे. आणि हीट करू आपण, तापमान पण वेगवेगळं लागतं, ओके. आता ओ एच ग्रुप ह्या कार्बनला जोडला, हा झाला अल्फा, या अल्फावरचा ओ एच काढून टाका, त्याच्या शेजारचा हा बीटा आहे, त्याच्यावरचा एच काढून टाका, ओ एच आणि एच, म्हणजेच या ठिकाणी काय होईल हा एच टू मानिक, आणि हा जो बॉन्ड आहे तो अल्फा आणि बीटाच्या मध्ये शिफ्ट करा. उत्तर येईल आपलं काय, सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच टू, आहे की नाही? आणि ह्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. हां तयार झालं हे तुमचं कोण, येस इथिलीन, अल्किन आहे नाव, आहे इथिलीन, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी ही पहिली अभिक्रिया या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. प्रत्येक उदाहरण प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, दिसते का नाही बघावं लागते मला पुन्हा पुन्हा. अजून एक उदाहरण करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल, सी एच थ्री सी एच एच सी एच टू आणि ओ एच, हे बी प्रायमरी अल्कोहोल आहे, एन प्रोपिल अल्कोहोल, याचं परत आपण डिहायड्रेशन करू. डिहायड्रेशन करण्यासाठी वापरूयात आपण काय 95% एच टी एस ओ फोर किंवा कॉन्सन्ट्रेट एच टी एस ओ फोर, एकच हिट करा. काय होते, ज्या कार्बनला जोडला आहे ओ एच तो झाला अल्फा, त्याच्यावरचा ओ एच काढा, त्याच्या शेजारची बीटा, त्याच्यावरचा एच काढा. चला एच आणि ओ एच काढून टाकलं, एच टू गेला आणि हा बॉन्ड अल्फा आणि बीटाच्या मध्ये आला, आहे की नाही? उत्तर काय येईल मग, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच टू, आणि एच टू निघून गेला म्हणजे रिॲक्शन कोणती घडली डिहायड्रेशन, याचं नाव आहे एन प्रोपिल अल्कोहोल. आणि तयार झाला प्रोपिलीन, प्रोपिलीन, संपलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन करता येतं. प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन कसं करतात त्याच्या संबंधित ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे, पास करून लिहून घ्या. आता सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल असे दोन भाग पूर्ण करूया. सेकंडरी अल्कोहोल टर्शियरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलची क्रियाशीलता जास्त आहे,
7% सल्फ्युरिक ॲसिड वापरा, तापमान कमी लागेल, आपण फक्त हीट करू, आणि तर्शरी अल्कोहोलसाठी 20% एस्टेस वर लागेल, कारण क्रियाशीलता जास्त आहे त्याच्यामुळं. आणि मग प्रत्येक उदाहरण कसं होतं आणि कुण्या ठिकाणी आपण सेटजीएफ सुरू वापरायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. ओके, पाच करून घ्या. सेकंडरी अल्कोहोल, आता डायट उदाहरण घेतो मी, सेकंडरी अल्कोहोल उदाहरण. हां, आता डायट उदाहरण घेतो, बघा तुम्हाला समजते का. CH3CHOH वरच लिहितो किंवा खाली लिहू आपण, चला करते का खाली लिहितो. ओके, पहा CH3CHOH CH2H, त्याला हीट करा कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडसोबत, म्हणजेच कोण इथे घ्यायचं 60% H2SO4 घ्यायचं, किती घ्यायचं 60% H2SO4, आणि हीट केलं आपण. ठीक आहे, आता संपूर्ण रिॲक्शन आपल्यासमोर आहे आणि तुम्हाला माहीत आहे काय करायचं. तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अल्फा कार्बनवरचा OH काढून टाकावा, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा, व सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. बस ह्या तीन गोष्टी लक्षात आल्या की संपलो. आता बघा, नंबर एक, हां अल्फा कोण आहे, हा अल्फा आहे, अल्फावरचा OH काढा. हा कोण आहे, बीटा, ह्याच्यावरचा H काढा. हो बघा, H आणि OH काय होईल, यस H2, आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा, संपलं. आता काही लोक म्हणतील, गुरुजी गुरुजी ही तर दोन दोन बीटा आहेत ते, मग तुम्ही तिकडचंच काबर काढलेला हायड्रोजन, हे काढचं बी काढा. बरोबर आहे तुमचं, अरे तुम्ही जे म्हणताय बरोबर आहे, मी कुठं नाही म्हणलं, मी बी तुमचं बरोबरच म्हणलं की हां मग काढलं होतंच. बघा इकडे बघा, आता कसं आहे, हे बघा, हा बी बीटा आहे, हा बी बीटा आहे, अल्फाच्या शेजारचा बीटा, अल्फाच्या शेजारचा बीटा, या ठिकाणी दोन बीटा आहेत, परंतु दोन्हीही बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे. हो का, हे बीटा 3 हायड्रोजन, हे पण बीटा 2 × 3 हायड्रोजन, कळालं का. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, जर बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल, अशा वेळेस कुठलाही एका ठिकाणचा हायड्रोजन काढून टाकायचा. हिटलं काढा बरोबर आहे, हिटलं काढा बरोबर आहे. मी काय म्हणतो बघा, जर बीटा कार्बनची संख्या 1 जास्त असेल, 2, 3, 4, 5, 6 काय का असणार, आणि त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर अशा वेळेस काळजीचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही, अजिबात काळजी करायचं नाही. मग कुठला H काढून टाकायचा, कुठला हायड्रोजन काढून टाकायचा, कुठला हायड्रोजन रिमूव्ह करायचा, फार सोपा आहे. त्या ठिकाणचा हायड्रोजन काढा, त्या ठिकाणचा हायड्रोजन काढा, कुठला बी काढा कुठला बी काढा, हा हिटला काढल्यावर बी चालतंय, हिटला काढल्यावर बी चालतंय, कुठला बी, कारण त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे, त्याच्यामुळं तुम्ही कुठलाही H काढू शकता. ओके, पहा आता आपण सगळं केले पूर्ण, आता लिहा CH3CH डबल बॉन्ड आला इथं आणि CH2+H2 रिॲक्शन पूर्ण. चला, हे नाव काय येतं, आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि याचं नाव आहे प्रोपिलीन. ठीक आहे, अजून एक उदाहरण देतो बघा, CH3 CH OH CH2 CH3. हां, आता ह्याची रिॲक्शन करायचं आपल्याला, कोणासोबत करायचं रिॲक्शन आपल्याला, येस ना 60% घ्या तिथं, 60% H2SO4 आणि हीट करा. ठीक आहे, आता हा कोण आहे, अल्फा, हा कोण आहे, बीटा, हा कोण आहे, बीटा, ऐका बरं का, नीट ऐका. तुम्हाला सर्वांना सांगितले, तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हा अल्कोहोलचं डिहायड्रेशन करतो तेव्हा तीन गोष्टी फार महत्त्वाच्या, अल्फा कार्बनवरचा OH काढावा, व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकावा, व सर्वात शेवटी अल्फा आणि बीटा या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. आपण सगळं करू इथं, आता तुम्ही काय म्हणताल, हे बघा अल्फा OH काढून टाकू आपण. ठीक आहे, आता हा बी बीटा आहे, हा बी बीटा आहे, हिथं 3H आहे, हिथं 2H आहे, कळलं का. एक लक्षात घ्या, या ठिकाणी असलेल्या बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे, परंतु दोघांवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असली असती, नो प्रॉब्लम, हायड्रोजनची संख्या समान असली असती, वी हॅव नो प्रॉब्लम,
परंतु या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे कमी जास्त आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, जर जर बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल आणि त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी जास्त असेल, म्हणजे बीटा कार्बनची संख्या 2 असेल, 1 असेल, 3 असेल अशा प्रकारे, आणि त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर वापराचं सेट जेब्स रूल. काय सेट जेब्स रूल? मग आता विनंती करू, अरे सेट जेब्स रूला मला सांग, अरे काय सांगतो तू, बीटा कार्बनची संख्या 2 आली आहे आणि त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या बी समान नाही, मग आता इलिमिनेशन आम्ही कसं करावं? मग त्या ठिकाणी शेटजेप्स येऊन सांगतो, शेटजेप्स म्हणतो त्या कार्बनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकावा ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे, तो प्रॉडक्ट मेजर होईल. तथा असतो कळालं का नाही कळालं? हा बस, मग आता कसं आहे, हिथं 3 आहे, इथं 2 आहे, हिथला काढायचं, हा मेजर, हिथला बी काढायचा, हा मायनर. म्हणजे अशा वेळेस एकापेक्षा काय होईल, जास्त प्रोडक्ट होतील. आणि मेजर प्रोडक्ट कोणता असेल? ज्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या ठिकाणचा आपण जर एच काढला तर तो मेजर, आणि इकडचा काढला की तो मायनर. असे दोन प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे संख्या जर कमी जास्त झाली तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याला मिळणार. संपलं. मग अकॉर्डिंग टू शेटजेब्स रूल मेजर प्रोडक्ट कुठला? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट, असं त्याचं म्हणणं आहे. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. थोडक्यात आपल्या भाषेत, आपल्या खेड्यातल्या भाषेत काय म्हणायचं, ज्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी आहे तिथला एच काढायचं, तो मेजर, असं म्हणू आपण. रिॲक्शन करू बघा. आता पहिल्यांदा इथला काढू आपण, कसं होईल बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH3 हा एक प्रोडक्ट, हा इथला एच काढला आपण. म्हणजे कसं लिहू इथं खाली, तेव्हा इथलं एच लिहिलं, हे OH आणि H, तेव्हा हे असं H2 काढलं आपण, हे अशा प्रकारे H2 काढला आपण. ठीक आहे, संपलं आणि तयार झाला हा प्रोडक्ट. आता इथलं काढा H, म्हणजे इथं CH2 होईल ना परत, इथला जर तुम्ही H काढला तर काय होईल, इथं CH2 होईल. आणि मग प्रोडक्ट येईल CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 असे प्रोडक्ट दोन आले, H2 निघून गेला, प्लस H2 समजलं. डिहायड्रेशन म्हणजे काय झालं, जर या दोन बीटावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात, आणि ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे तो मेजर, आणि ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या जास्त आहे तो मायनर. म्हणून हा झाला मेजर प्रोडक्ट, हा झाला मायनर प्रोडक्ट. मेजर जास्त तयार होणार, कमी जास्त तयार होणार, कमी तयार होणार, आणि ह्याचं नाव आहे काय, ब्यूट टू इन, याचं नाव आहे ब्यूट वन इन. संपलं. आणि हा नियम कधी, जर त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त, मग 2-3 असतील अशा प्रकारचे बीटा कार्बन असतील आणि त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर कमी जास्त असेल तर तुम्ही वापराचं सेट जेब्स रूल. बस. हा असा प्रश्न आला की बोला सेट जेब्स को, अरे सेट जेब कैसे करना इलिमिनेशन बोलो. मग शेट जेब्स म्हणते त्या कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा ज्या कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि तोच मेजर प्रोडक्ट तयार होणार आहे. रास. संपलं. आता अजून तुम्हाला वेगळं का सांगायचं आहे, अजून उदाहरण आपण घेऊयात. आता सेकंडरी घेतलो, आता टर्शरी घेऊयात आणि हा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, पहा आता तर सिरियल कोण, आता का सांगायची गरज नाही, हे सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं कळलं. आता बघा, हो का, CH3 आणि OH का करत आहे, डिहायड्रेशन. का वापरायचं 20% H2SO4 आहे की नाही, आणि हीट करायचं आहे. ठीक आहे, आता उदाहरण बघा, उदाहरण तुमच्या समोर आहे. आता इथं जोडलाय OH ह्या कार्बनला, म्हणजे हा झाला अल्फा, हा बीटा, हा बीटा, हा बीटा, 3 बीटा, परंतु तिन्ही वरती असलेल्या 3 बीटा कार्बन आणि तिन्ही बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे, 3 आहे 3 आहे 3 आहे, त्याच्यामुळे कुठला बी एका ठिकाणचा काढा, कुठलाही एका ठिकाणचा हायड्रोजन काढा. संपलं.
अल्फा कार्बनवरचा OH काढावा व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा व अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लावा. संपलं. संख्या समान असेल नो प्रॉब्लम, संख्या समान नसेल एसएचजेस अरे बोल कसा करना. दोन गोष्टी वेगवेगळ्या नीट लक्षात घ्यायचं. आता बघा इथला एच काढू आपण, इथं लिहिलं सी एच टू, इथं एच, अल्फावरचा ओ एच, बीटावरचा एच, का काढला आपण येस, काय केलं एच टू काढून टाकला आहे की नाही, हा काय काय केला आपण येस एच, आणि हा बॉन्ड इकडं शिफ्ट झाला म्हणजे कसा पडला की बघा हां सी एस थ्री सी हां सी एस थ्री हां डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच टू ओ. संपलं. खरं ह्याचं नाव आहे काय, टर्शरी ब्युटील अल्कोहोल, टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आणि याचं नाव आहे आयसोब्युटिली. काय नाव आहे? आयसोब्युटिली. चालेल. आता अजून एक उदाहरण घेऊ टर्शरीचं आपण. बघा सी एस थ्री सी सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री आणि तो येशील बघा हां, परत त्याच प्रकारची रिॲक्शन 20% एच टी ओ सोफोर हीट करा. हां आता ऐका बरं का, इथं हा कोण आहे ओ एच जोडला अल्फा झाला, हा बीटा, हा बीटा, हा बी बीटा, परंतु या बीटावरती दोन हायड्रोजन, या बीटावरती तीन हायड्रोजन, तिथं बी तीन, ह्या दोघांपैकी एका ठिकाणचं काढा. आणि तुम्हाला माहित आहे शेटजेप्स रूल काय म्हणतो, ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या हायड्रोजनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकावा तो मेजर असेल. इथलं एच काढा मेजर असेल. कळलं का? आपण इथलं करून टाकू का, इथलं एच काढून टाका है ना, का इथलं ओ एच, इथलं एच काढून टाकलो. संपलं है ना. आणि हा बॉन्ड इकडे आला एक प्रोडक्ट, आणि दुसरा प्रोडक्ट हितला किंवा हितला काढा, दोन्ही तीन तीन आहेत, मग हितला काढा किंवा हितला, कोणत्याही एका ठिकाणचा काढा, कुठल्याही एका ठिकाणचा. आता दोन प्रोडक्ट घेऊ आपण. पहिला घेऊ मेजर प्रोडक्ट, पहा कसे ते सी एस थ्री सी सी एस थ्री डबल बॉन्ड सॉरी सी एच सी एच सी एस थ्री असा आहे की नाही, बरोबर की सी एस थ्री सी हां हे सी एस थ्री इथं ह्या दोघांच्यामध्ये काही डबल वॉन आणि सी एस थ्री बरोबर आहे. आणि दुसरा एका ठिकाणी काढा, कुठला तरी एका ठिकाणचा, कुठला बी एका ठिकाणचा काढा. ओके कसं करा, सी एच टू डबल वॉन सी हां सी एस थ्री हां सी एच टू हां सी एस थ्री, हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. झालं दोन प्रोडक्टचं मिश्रण आलं. इन दिस वे वी गेट द मिक्सचर ऑफ टू प्रोडक्ट. दोन प्रोडक्टचं मिश्रण त्या ठिकाणी तयार झालं. बघा आता नाव देऊ, नाव द्या, नंबर इकडून एक दोन एक दोन इकडून द्या, एक दोन तीन चार, काय नाव येईल, टू मिथिल ब्यूटा टू इन, ह्याचं नाव काय येईल, येस टू मिथिल ब्यूट वन इन, ब्यूट वन इन. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन करता येतं. प्रत्येक प्रकारच्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन कसं करतात त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत. प्रत्येक कन्सेप्ट त्या त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, बस याच्यापेक्षा वेगळं का नाही. झालं. आणि तुम्हाला माहीत आहे काय लक्षात घ्यायचं आहे, तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अल्फा कार्बनवरचा ओ एच काढून टाकावा व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा एच काढून टाकावा व सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटा या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड लिहावा. ह्या तीन गोष्टी तुम्हाला कळल्या असतील तर रिॲक्शन कळाली. आणि अजून एक महत्त्वाची, बीटा कार्बनची संख्या जर एक किंवा एकापेक्षा जास्त असेल, म्हणजे दोन तीन असेल, चार पाच सहा का असेल ते असेल, तर अशा वेळेस आपण काय करणार, त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर नो प्रॉब्लम, कुठला बी एका ठिकाणचा एच काढा, परंतु त्या कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला सेटजेप्स रूल वापरावा लागतो. आणखीन काही माहिती घेऊ आणि ही रिॲक्शन पूर्ण करू. ठीक आहे, घ्या. ठीक आहे, पहा आता तुमच्यासमोर तीन उदाहरणं येते, एवढी तीन उदाहरणं करून दाखवतो. पहा आता काय करतं, डिहायड्रेशन, सल्फ्युरिक ॲसिड घेतलं आपण, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. आता डिहायड्रेशन कसं होतं थोडक्यात बघू आपण. अल्फावरचा ओ एच आणि हा बीटा आहे, एकच बीटा आहे, इथला एक एच काढा, इथं एच असतो बरं का, इथं बघा एक दोन तीन ह्यादशी पूर्ण झाले, म्हणजे एक एच आहे ऑलरेडी, वाटल्यास मी असं काढतो एच, हो का, इथला एच आणि ओ एच काढून टाकायचं आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचं, म्हणजे काय प्रोडक्ट येईल बघा, असा सी एच टू आहे का, सायक्लोहेक्सेन मिथिलीन प्लस एच टू, अशा प्रकारची पहिली रिॲक्शन. चला हे कोण आहे बघा, सायक्लोहेक्सेन मिथॅनॉल वन
सायक्लोहेक्झील मिथॅनॉल, सायक्लोहेक्झील मिथॅनॉल, आणि हे झालं सायक्लोहेक्झील. एकच पडाखे मिथिलीन, सायक्लोहेक्झील मिथिलीन. हां बघा, हां आता या ठिकाणी हा अल्फा आहे, हा बीटा, हा बीटा, अल्फावरचा वैश काढा. आता बीटा इथं पण दोन हायड्रोजन आहेत, इथं पण दोन हायड्रोजन्स आहेत, कुठं एका ठिकाणचं काढा. म्हणजे इथं बीटा आली तुम्ही, इथं दोन आहेत, एक दोन दोन कंपनी दोन एच, एक एच काढून टाकू आपण, एच आणि ओ एच एस टू, आणि मग तुमचा प्रोडक्ट येतो अशा प्रकारचा. कुठला एका ठिकाणचा काढा, हे अशा प्रकारचा प्रोडक्ट प्लस एच टू, ठीक आहे. ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनॉल, सायक्लोहेक्झॅनॉल, आणि हा तुमचा आहे सायक्लोहेक्झीन, सायक्लोहेक्झीन. आता या ठिकाणी मात्र हा अल्फा आहे, हा बीटा, हा बीटा, इथं दोन आहेत, इथं दोन आहेत, आणि या ठिकाणी तीन आहे, आहे की नाही. मग एक इथलं काढा की मग इथलं, ते मेजर असेल, कमी आहेत म्हणून. इथं तीन आहेत बघा, इथं कार्बन आहे, एकच बॉन्ड आहे, तीन एच आहेत इथं, इथं सी एस थ्री ग्रुप आहे बघा इथं, लक्षात घ्या. आणि म्हणून इथला एक एच काढा, इथला किंवा इथला एक काढा, असे दोन प्रॉडक्ट तुम्हाला तयार मिळतील. ओके पहा आपण काढू, हे इथलं काढा, हे असेल असंच. ओके हा एक प्रॉडक्ट प्लस दुसरा प्रॉडक्ट काही, हे रिंगला रिंग आणि हे अशा प्रकारचं. ओके हाई प्लस एच टू झाला. ओके हे कोण आहे, वन मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल, सायक्लोहेक्झॅनॉल, वन मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल. ह्याचं नाव काय, वन मिथिल सायक्लोहेक्झ, वन इन आहे का, ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन मिथिल, मिथिल. बस कसं केलेलं आहे बघा, सराव करा, म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. संपलं अशा प्रकारे या ठिकाणी ह्या सगळ्या अभिक्रिया पूर्ण केल्या. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य असं आहे की या कॉन्सन्ट्रेट एस टी ओ सुपरच्या ऐवजी आपण ए एल टू ओ थ्री सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो. रिॲक्शन असंच करायचं, फक्त या ठिकाणी बदलायचं, या ठिकाणी ए एल टू ओ थ्री लिहायचं. ॲल्युमिना घेतलं म्हणजे रिॲक्शन वेगळी होत नाही. ॲल्युमिना आपण जेव्हा घेतो, ॲल्युमिना घेतो याचा अर्थ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडच्या ऐवजी आपल्याला फक्त ए एल टू ओ थ्री म्हणजे ॲल्युमिना वापरायचा आहे. हे लिहायचं नाही, ह्याच्याऐवजी फक्त काय करायचं, ॲल्युमिना, आणि रिॲक्शन करायचं बस. म्हणजे ॲल्युमिनाचा वापर करून सुद्धा आपल्याला डिहायड्रेशन करता येतं हे माहीत असलं पाहिजे. मग त्याप्रकारे तुम्ही लक्षात घ्या आणि करा रिॲक्शन, कळालं का. म्हणजे वेगळं लय सांगायची गरज नाही, फक्त कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड लिहायच्याऐवजी ए